तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन, जरांगे पाटलांचा भुजबळांना गंभीर इशारा. ओबीसी आंदोलक आमचे विरोधक नाहीत, तो येवलावाला कडा करत आहे. लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभं केलेलं आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळ सगळे पुरवत आहेत. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज डिस्चार्ज मिळाला होता, मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी डिस्चार्ज घेतला होता, बीडला जाऊन आलो पण तब्येत परत खराब झाली, त्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल झालो. ओबीसींची चांगली मागणी आहे, त्यामुळे मराठा नेत्यांचे डोळे उघडतील. ओबीसी नेते तुटून पडलेले आहेत, मराठ्यांच्या डोळ्यावर आलेली मस्ती आता उतरेल. मला 13 तारखेपर्यंत निर्णय बघून द्या, मला निर्णय बघून द्या 13 तारखेपर्यंत. सरकार यांच्या दबावात येऊन मराठ्यावर अन्याय करतंय का? सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का? आम्हाला गरज त्यांची जी मराठीची नाही, ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या. त्यांना परत दाखवत मराठीची राज्याला गरज आहे का नाही. मी 13 तारखेपर्यंत येऊ द्या, मग सांगतो कोण कोण आहेत. तिथून पुढं 12 ओपन करून देतो. धाड ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जालना.